पांगरी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पाहूया सविस्तर बातमी. माण तालुक्यातील पांगरी येथे ऋषिकेश संतोष जगदाळे वय वर्ष अंदाजे 18 या तरुणानं आज मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या साह्यानं लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसून याबाबत पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत ऋषिकेश जगदाळे याचे वडील सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्याकडे आज मंगळवारी मृत ऋषिकेश याची आई गेली असता दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारला गेलेल्या आईने घराबाहेर असलेली शेळी घरात बांधण्यासाठी त्यास फोन केला असता त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्या आईनं शेजाऱ्यांना फोन करून याबाबत कळवलं असता त्यांनी ऋषिकेश यास आवाज दिला, मात्र त्यानं कोणताही प्रतिसाद न दिल्यानं शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिलं असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना आढळून आला. खासगी रुग्णवाहिकेमधून त्यास शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. याबाबत दहिवडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. न्यूज साठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.